मित्रांनो, दिवाळी भारी साजरी करताय ना. दिवाळी म्हटलं ना की महाराजांचा इतिहास आला. म्हणजे कसं, तर गडकिल्ले गडकिल्ले बनवणार, महाराजांचा इतिहास सांगणार. तुम्ही जर बघू शकता तर माझ्या मागे आहे मावळ्यांचा सेट. माझ्याकडे असं खूप वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत महाराजांसंदर्भात. आणि गडकिल्ले म्हटलं तर महाराजांची राजधानी असलेला रायगड हा किल्ला मी साकारायचा प्रयत्न केला. तर तो कसा साकारतो आहे किंवा मी म्हणजे त्याचं काम बाकी आहे, तर कसं करतो आहे किंवा कसं काय असेल, तर ही आजची व्हिडिओ त्याच्यावर असेल. चला तर मग बघूया रायगड किल्ला. आपण हार्डबोर्ड आणि टिश्यू पेपर का सनबोर्ड कार्डबोर्ड हे सगळे यूज करून केलेलं आहे. सो त्यामुळे ना हा हलका आहे. आणि हे आपण बघू शकतो, हे जे मिनिएचर्स आहेत ना, हे आपण बनवले सनबोर्डचे. त्याच्यावर मग ब्रश वर्क पेंट वर्क केलं आहे. आणि आता कसं झालं आहे की हा गेल्या वर्षी बनवलेला, सो त्याला ना थोडंसं फंगससारखं आलं आहे, बुरशी वगैरे पकडली, धूळ आहे. सो आता ते व्हाईटनेस घालवण्यासाठी मग आपण एक ब्राऊन कोट करून घेतो त्याच्यावर, ब्राऊन लेअर पेंटचा, जिकडे जिकडे व्हाईट व्हाईट दिसते. आणि बाकी ठिकाणी मग शेडिंग करू परत एकदा, सो जेणेकरून तो गड नवीन वाटेल, फ्रेश फोर्ट वाटेल. ब्राऊनची शेडिंग झाल्यानंतर आपल्याला डार्क ब्राऊन किंवा डार्क ब्लॅकची शेडिंग करायची आहे. कारण आपल्याकडे जे गड आहेत, आपण सह्याद्रीमधले जे पण गड आहेत, ते कातळ पण आहे त्याच्यात, फक्त मातीच असं नाही आहे, कातळ पण आहे. तर कातळ काळा असतो, कातळ मातीपेक्षा डार्क दिसला पाहिजे. सो जे पण हायलायटिंग पॉईंट्स आहेत त्याला ब्राऊन करून, डार्क ब्राऊन करून घ्यायचे, म्हणजे कातळ वाटलं पाहिजे. जो ब्राऊन कलर उडला आहे ना, तो आपल्याला पुसून घ्यायला लागेल. कारण की ॲक्च्युली ते दगडाचा आपण दाखवलं आहे, तर जो ब्राऊन कलर आपण स्प्रे केला तो आपण पुसून घेतो. प्रणव आहे तो पुसून घेतो आहे हा कलर. Thank you.
प्रकारे मी हा गड बनवला आहे. रायगडाची प्रतिकृती ही मी बनवायचा प्रयत्न केला आणि माझ्याकडे आता मावळ्यांचा सेट आहे जो मी तुम्हाला दाखवतो. कारण की मावळ्यांच्या सेटवर मी स्टोरी लाईन क्रिएट केली की कसं काय असू शकतं, हे मावळे कुठे आपण वापरता येतील ते पण आहे. चला तर मी दाखवतो तुम्हाला. हा जो सेट आहे याला मी रामसेज चा सेट म्हणतो. की जसं किल्लेदारांनी गड अजिंक्य ठेवण्यासाठी पहिल्यांदा उपयोग केला ते दगडी शिळा ढकलून दिल्या. जेव्हा बहादूर खान शाबुद्दीन खानांनी जेव्हा रामसेजला आक्रमण केलेला, तर या दोन खानांनी जेव्हा आक्रमण केला तेव्हा किल्लेदारांनी जसा गड अजिंक्य ठेवला तर तो एक सेट बनवण्याचा मी प्रयत्न केला आहे. इकडे हा एक स्वराज्याचा सेट आहे. इकडे जेव्हा महाराज शाहिस्ता खानाला भेटायला जात होते तेव्हाचा एक सेट बनवण्याचा असा एक छोटासा ठेवलं आहे मी. हे स्वराज्याचे जे किल्लेदार आहेत ज्यांनी स्वराज्य सांभाळलं आहे तो एक ठेवण्याचा सेट केला आहे. आणि महाराजांनी जिकडे रक्त करंगळे आपण आपल्या रक्ताचा अभिषेक केला ज्या पिंडीवर तो एक सेट बनवण्याचा प्रयत्न केला आहे. तर अशा प्रकारे दिवाळी साजरी करतो आहे मी. म्हणजे हा गड आहे रायगड आणि हे आहेत मावळे. तर इतिहास आणि दिवाळी आणि गड किल्ले यांचा संबंध आणि नातं वेगळंच आहे. आता मी चाललो इकडून ठाण्याला. कारण की ठाण्याला असं मला कळलं आहे की तिकडेही वेगवेगळे गडकिल्ले बनवलेत वेगवेगळ्या बिल्डिंग्समध्ये. तर माझा मामा राहतो तर तिकडे आपण जाऊया आता आणि बघूया की तिकडे कुठले कुठले गड बनवलेत आणि नवनवीन गड आहेत, नवनवीन लोकांनी गड बनवलेत तर ते बघायला मजा येईल. चला तर मग. नमस्कार, मी मंजिरी पोखरकर. मी व माझ्या ग्रुपने हरिहर हा किल्ला ठाण्यातील माजिवडा या विभागातील साईचित्र सोसायटीत बनवला आहे. हरिहर निवडण्याचं कारण म्हणजे आपण नेहमी बघतो की एका विशिष्ट पठडीतलेच किल्ले नेहमी चर्चेत असणाऱ्या किल्ल्यांचा समावेश असतो आणि त्यामुळे आपण आउट ऑफ द बॉक्स जाऊन विचार करावा, एखाद्या नवीन गोष्टीची माहिती मिळावी या उद्देशाने एखादा दुर्लक्षित किल्ला निवडावा या हेतूने आम्ही हरिहर हा किल्ला निवडण्याचं कारण होतं. हरिहर किल्ल्याचा इतिहास म्हणजे हा किल्ला निजामांच्या ताब्यात होता जो नंतर शहाजीराजांनी त्यांच्या ताब्यात घेतला व त्या काळात नाशिकात मोठ्या प्रमाणावरती बाजारपेठा अस्तित्वात होत्या आणि या बाजारपेठांवरती लक्ष केंद्रित व्हावं या हेतूने महाराजांनी या किल्ल्याची निवड केली. गड रेषेत कातळामध्ये कोरलेल्या आहेत. गुप्त दरवाजामधून आपण आत जातो व दुसऱ्या गुप्त दरवाजाद्वारे आपण बाहेर येतो. बाहेर आल्यावरती शंकराचं व हनुमानाचं मंदिर आहे. सध्याच्या घडीला समोर असंख्य पाण्याच्या टाक्या व एक मोठा तलाव आहे. तसेच एक मोठी इमारत आहे व आजच्या घडीला देखील या किल्ल्यावरती कुठल्याही प्रकारे जेवणाची सोय नाही आहे. मेरा नाम हसन अली शमीर शेख है और ये किला माजुवाड़ा थाने में बना है और हम लोग के ग्रुप का नाम है अष्टविनायक मित्र मंडल और फोर्ट का नाम है प्रतापगढ़. थोड़ा बहुत